नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आणि आता श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे आणि श्रावण महिना म्हटला की सणांची देखील सुरुवात होते। श्रावण महिन्यात खूप सारे सण येतच असतात, त्यातलाच पहिला सण म्हणजे नागपंचमी। तर आजचा आम्ही जो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे तो नागपंचमी संबंधितच आहे। म्हणजे नागपंचमी काय आहे, त्याची कथा काय आहे, त्याची पूजा विधी काय असते, याबाबत सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट देखील नक्की करा। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। श्री गणेशाय नमहा। श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीलाच नागपंचमी म्हटले जाते। या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते। श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी। नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे। या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे। वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तर या दिवशी नागपंचमीला पूजा कशी केली जाते, तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून आपले नित्यकर्माहून निवृत्त व्हावे। त्यानंतर स्त्रियांनी नवीन वस्त्रे अलंकार धारण करावी आणि पाटावर हळद चंदनाने नागनागिन आणि त्यांच्या पिल्लाची चित्रे काढावी। काही ठिकाणी मूर्त्या देखील आणल्या जातात, तर काही ठिकाणी याचे फोटो देखील वापरून पूजा केली जाते। तर त्याच्यानंतर त्यांची पूजा करून त्यांना दूध, लाया, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करावी। त्यानंतर नागदेवताची पूजा करताना दूध, साखर, उकडीचा म्हणजे पुरणाची नैवेद्य दाखवायचा असतो। या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चणाडाळ्याची गूळ यापासून बनवलेले उकडीच्या पुरणाची दीड तयार केली जाते। याबाबत काही नियम देखील पाळले जातात। नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवत नाहीत असे संकेत पाळले जातात। तसेच या दिवशी जमीन खणू नये, शेतामध्ये नांगर चालू नये असेही म्हटले जाते। तर आता बघूया नागपंचमीची कथा। एकदा एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला, त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली। बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला। त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलांसह दंश करून मारले। या शेतकऱ्याची लग्न झालेली मुलगी होती। शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली। त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती। मनोभावे पूजा करून तिने दूध लायांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखविला। तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला। ती स्वतः ते दूध प्याली। तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले। तर ही पारंपरिक नागकथेची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा। आणि तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा।